मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणी साठ्यात वाढ झाली नाहीये, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही तर मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. याबाबत येत्या 1 ऑक्टोबरला सातही तलावांमधील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पावसानं दडी मारल्यानं सीना नदीवरील बंधारे कोरडे पडू लागलेत. पाण्याअभावी नदीपात्रालगतची पिकंही करपू लागली आहेत. खरीपाची पिकं माना टाकू लागली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. नाशिकच्या कळवणमध्ये पावसानं कमबॅक केलंय. बेज पिळकोस भादवण परिसरात दमदार पाऊस झालाय. जवळपास 2 तास पावसानं हजेरी लावली. शेतासह सखल भागातही यामुळे पाणी साचलं. नागपूरमध्ये सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्यात. आज नागपूरसह विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र पावसाअभावी हाताला मुंगे येत होत्या. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस ऐवजी सध्या घामाच्या धारा येत असल्यानं नागरिक हैराण झाले. नाशिकच्या रामतीरमध्ये अज्ञात व्यक्तीनं मिरची पिकांवर तणनाशक फवारणी केली. यात मिरचीचं पीक जळून खाक झालंय. शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिमाचलमधील अतिवृष्टीमुळे सफरचंदांची आवक घटली आहे, त्यामुळे किरकोळ बाजारात 1 किलो सफरचंदाचे दर 220 रुपयांपर्यंत पोहोचलेत. घाऊक बाजारात सफरचंदाच्या 25 किलोच्या पेटीच्या दरात साधारणपणे 700 ते 800 रुपयांनी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय हाँगकाँगमध्ये वादळी वारा आणि पावसानं धुमाकूळ घातलाय. 200 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत आहेत. मोठमोठी झाडं रस्त्यावर उमळून पडलीत, त्यामुळे वाहतुकीला फटका बसलाय. वारे तैवानच्या दिशेनं फिरले आहेत. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.